नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023 जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने 1000 रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. या माध्यमातून आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलींना सन्मानाने जगता यावे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा एक प्रमुख हेतू यामागे मानला जातो. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात 1 जानेवारी ते 23 जुलै 2023 दरम्यान जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वतः या मुलींचे 1000 रुपये भरून नवीन खाते उघडणार आहेत. त्यानंतर संबंधित पालकांना आपल्या मुलीच्या खात्यावर दरमहा रक्कम भरल्यानंतर मुलींना शिक्षणासाठी या बचतीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे 2023 जन्मलेल्या आपल्या सुकन्येचे समृद्ध भविष्यासाठी अमरीश मोकल यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेल महापालिका सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या चारही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांनी चारही प्रभागातील रस्त्याचा आढावा घेऊन तातडीने संबंधित विभागास सूचना दिल्या आहेत. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यापर्यंत चारही प्रभागामध्ये महापालिकेने जवळपास 2.51 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्डे भरून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु शहरातील नवीन पनवेल, कामोठे, खारघर आणि कळंबोली नोडमध्ये एप्रिल ते मे या कालावधीत महानगर गॅसमार्फत सुमारे 29.70 किलोमीटर लांबीची गॅस वाहिनी टाकण्याकरिता रस्त्यामध्ये खोदकाम करण्यात आले. या परवानगी देताना महापालिकेने त्यांच्याकडून रस्ते पुनर्स्थापित करण्यासाठी शुल्क जमा करून घेणे आले होते. या गॅस वाहिनीचे काम मे अखेरपर्यंत सुरू होते. त्यानंतर रस्ते दुरुस्ती सुरू करण्यात आली. दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यात खोदलेल्या चरांमध्ये खडीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. गॅस वाहिनीच्या कामाव्यतिरिक्त ज्या ज्या भागात खड्डे पडले आहेत त्या त्या ठिकाणी पेवर ब्लॉक्स तसेच इतर पद्धतीचा अवलंब करून तातडीने खड्डे बुजवण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिली आहे. खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून आपत्तीचे संकट ओढावले आहे. या दुर्घटनेत आदिवासी पाड्यांवरती बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी पनवेल महापालिकेने सक्रिय सहभाग नोंदवला. दुर्घटना झाल्याच्या दिवशी रात्री आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी NDRF पथकासोबत दुर्घटनास्थळी सर्वात प्रथम पनवेल महानगरपालिकेचे पथक पोहोचले. इरशाळगड येथील दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सहायक आयुक्त डॉ वैभव विधाते यांनी नियोजन करून महापालिकेचे पथक दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले होते. यावेळी उपायुक्त गणेश शेटे यांच्या समवेत 2 स्वच्छता निरीक्षक, 1 कनिष्ठ अभियंता, 1 अग्निशमन अधिकारी आणि इतर 65 कर्मचारी इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीवरती पाठवण्यात आले होते. यांच्यासोबत 2 JCB, 11 रुग्णवाहिका, 100 चादरी, पावडे, टिकाव, पाण्याच्या बाटल्या इरशाळ येथे पाठवण्यात आल्या होत्या. या पथकाने घरांवरील मातीचे ढिगारे उपसून मातीखाली अडकलेल्या नागरिकांना आणि मृतांना बाहेर काढले. पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लेखी उत्तरात सांगितले की डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे इतरत्र टाकण्यात आलेला कचरा ग्रामपंचायतीकडून नियमितपणे उचलला जात असून स्वच्छतेची काळजी घेण्यात येते. 71 पैकी 10
ग्रामपंचायतींनी सिडको प्रशासन, वनविभाग, पंचायत समिती, MIDC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डम्पिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी केल्याची बाब खरी आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तसेच 15वा वित्त आयोग यामधून कंपोस्ट पीट, प्लास्टिक साठवण युनिटद्वारे कचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येत असून पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीमधील गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कामे करण्यात येत आहेत. तसेच अन्य काही ग्रामपंचायतींनी सिडको, वनविभाग, MIDC जिल्हाधिकारी कार्यालयांकडे डम्पिंग ग्राउंडकरिता जागा मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा कार्यकर्ता मेळावा पक्षाचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्वे नोड येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संपन्न झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी अविनाश कोळी यांचा सत्कार केला. या मेळाव्यामध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. या मेळाव्यास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, चाणक्याचे संस्थापक राम भोजने, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, नितीन पाटील, रायगड लोकसभा विस्तारक सोपान जांबेकर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार डॉ BN बास्टेवाड यांनी डॉ किरण पाटील यांच्याकडून स्वीकारला. यावेळी डॉ किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन डॉ BN बास्टेवाड यांच्याकडे पदभार सोपवला. डॉ BN बास्टेवाड हे 1995 पासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांना अमरावती, यवतमाळ, नांदेड, मुंबई, ठाणे या ठिकाणी विविध पदांवर कामाचा अनुभव आहे. यासह तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री विद्या ठाकूर यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मागील 4 वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात मुख्य महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी 14 प्रकल्पांसाठी यशस्वीरित्या भूसंपादन प्रक्रिया राबवली आहे. २०२३ मान्सून पूर्वतयारी अंतर्गत खोपोली नगरपालिकेने रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली नगरपालिकेचा सन 2023-2024 आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नगरपालिका हद्दीतील दरड प्रवण क्षेत्र काजूवाडी आणि सुभाषनगर येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप तुरे यांनी आवाहन केले आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार खोपोली हद्दीतील काजूवाडी आणि सुभाषनगर टेकडी परिसर असे 2 दरड प्रवण क्षेत्र आहेत. रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दरड प्रवण क्षेत्रासाठी 2 पथके नियुक्ती केली आहेत. या भागात दररोज भेट देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून अहवाल सादर करण्यासंबंधी आणि संबंधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असे आदेशही दिले आहेत. खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असून 3,700 फुटांवर असणारा हा गड ट्रेकर्सचा आवडीचा आहे. अवघड अशी पायवाट चढून गेल्यावर इर्शाळवाडीवर एक थांबा घेऊन नाश्ता, जेवण, चहा मिळण्याचे ठिकाण म्हणून परिचित होता. दरवर्षी साधारणपणे 20,000 ते 25,000 तरुण ट्रेकिंगसाठी या ठिकाणी येतात. मात्र 19 जुलैच्या काळरात्रीने ही संपूर्ण वाडीच उद्ध्वस्त केली. मदत कार्यासाठी हजारो हात धावले. आता इर्शाळवाडीच्या ठिकाणी उरली आहे ती फक्त माती. त्यामुळे हताश होऊन ट्रेकर्स इर्शाळगडाच्या पायथ्याशी नतमस्तक होत परतत आहेत. इर्शाळवाडीवर या ट्रॅकर्सच्या जेवणाची राहण्याची अल्पदरात सोय होत असल्याने आदिवासी तरुणांच्या हाताला काम मिळते. त्यामुळे ट्रेकर्सचे जथ्थेच्या जथ्थे या ठिकाणी यायचे. 19 जुलैला महाकाय डोंगर मातीचा ढिगारा घेऊन ठाकूरवाडी मातीत काढली. या घटनेची माहिती मिळताच सर्वात आधी खोपोलीतील यशवंती हायकर्स अपघातग्रस्त ग्रुप आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून येणारे ट्रेकर्स मदत करण्यासाठी धावून आले होते. आपल्या घरातील कोणीतरी हरवले असल्याची भावना त्यांच्या मनात होती. नेहमीच आदर सत्कार करणारा आदिवासी बांधव आता आपल्याला भेटणार नाही याची खंतही श्रीकुमार पाटील या तरुणाने खिन्न मनाने व्यक्त केली.
हवामान विभागाने समुद्रात खराब हवामान आणि अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे. त्यासाठी जलवाहतुकीला इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. त्यामुळे उरणमधील जलसेवा मागील 6 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका या मार्गावरील प्रवासी तसेच चाकरमान्यांना बसला असून प्रवाशांना रस्ते मार्गाने लांबचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. उरणमधील जलसेवा बुधवारपासून बंद आहे. उरण येथून मोरा, जेएनपीटी आणि करंजा या 3 बंदरातून ही सेवा आहे. यामध्ये मोरा ते मुंबई, जेएनपीटी ते मुंबई आणि करंजा ते रेबस या जलमार्गाने पावसाळ्यात जलसेवा सुरू असते. अतिवृष्टी तसेच खराब हवामानामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्याने मोरा ते मुंबई ही जलसेवा बंद करण्यात आली आहे. शिवसेना कळंबोली शहर आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या संध्या राणी पाटील यांच्या पुढाकाराने कळंबोली येथील एक्सप्रेस वे उड्डाणपुलाखाली शिक्षण घेत असलेल्या ओपन एज्युकेशनच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात रामदास शेवाळे, संध्या राणी पाटील, वनिता रिटे, संजीवनी सोनवणे, आनंद माने, विराट पवार, सुभाष घाटगे, दीपक कारंडे, वैभव लोंढे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना खडतर परिस्थितीमध्ये शिक्षणाचे पाठ देणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात शिक्षणासाठी कोणतीही अडचण आल्यास रामदास शेवाळे प्रतिष्ठान विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी त्यांना देण्यात आली. खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृत आणि जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वैयक्तिकरित्या तसेच लोकसहभागातून विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून देण्यात येणारी मदत तसेच जखमींच्या उपचारावर होणारा खर्च शासन करणार आहे. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिकरित्या 1 लाख आणि लोकसहभागातून 10 लाखांची मदत दिली आहे. त्यात संवेदना सोशल फाउंडेशन कोल्हापूर, सावली सेवा फाउंडेशन पुणे, पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान पुणे या संस्थांकडून प्रत्येकी रुपये 2 लाख तसेच आई प्रतिष्ठान सोलापूर आणि चैतन्य प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख असे 11 लाखांचे धनादेश दिला आहे. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना आता प्रतिकुटुंब 10,000 रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेतही केली. राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी पूरस्थितीची पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत त्यांनी सभागृहात निवेदन केले. दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी 25 जुलै रोजी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे संपर्क साधून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा NDRFचा बेस कॅम्प याच जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्याकरिता आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेवून असून आपत्तीग्रस्तांना तातडीने 5,000 रुपयांसह मोफत अन्नधान्य वाटप सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे म्हणाले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी मदत कार्य वेगाने सुरू आहे.
आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने 5,000 रुपयांसह मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. या मदतकार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाही अशी माहिती दिली. ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाचा निर्णय लागण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे, पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आता सुप्रीम कोर्टात या याचिकांवर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेली असून या संदर्भात अद्याप ठोस निर्णय लागलेला नाही. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.